नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तापी परिसर विद्यामंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय हरिजपूर या महाविद्यालयामध्ये TYBA या वर्गासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चिती करण्याच्या संदर्भात हा व्हिडिओ मी माहिती स्तव तयार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे। घरीच राहून स्वतःच्या मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही आपला महाविद्यालयातील TYBA साठीचा प्रवेश निश्चित करू शकता, प्रवेश त्या ठिकाणी घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून गूगल वरती जावं लागेल। गूगल वरती जाण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रथमतः गूगल वरती जा। गूगल वरती महाविद्यालयाचे वेबसाइट जे आहे www.dnm.org असं टाइप करा आणि गूगल सर्च करा। गूगल सर्च केल्यानंतर तुम्हाला धनाजी नाना महाविद्यालय फेसबुक असं नाव दिसेल, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर महाविद्यालयाची वेबसाइट तुम्हाला समोर दिसेल। त्या ठिकाणी तीन पिवळ्या कलर मध्ये मेनू बार दिसतील, ऑनलाइन ऍडमिशन, ऑनलाइन फीस पेमेंट आणि प्रॉस्पेक्ट अशा प्रकारचे दिसेल। हे प्रॉस्पेक्ट जे आहेत, हे प्रॉस्पेक्ट तुम्ही प्रथमतः पूर्णपणे वाचून घ्या। या प्रॉस्पेक्ट मध्ये आर्ट्स फॅकल्टीचं जे प्रॉस्पेक्ट आहे याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे, ऑनलाइन प्रवेश कशा पद्धतीने घ्यायचं। या ठिकाणी उपप्राचार्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, माननीय प्राचार्यांचे मनोगत या ठिकाणी दिलेले आहे, ऑनलाइन प्रवेश नोंदणीच्या संदर्भात मार्गदर्शन कशा पद्धतीने करायचं त्या संदर्भात माहिती दिलेली आहे। ही माहिती बघून तुम्हाला ती समोरची प्रवेश प्रक्रिया करता येईल। ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी या प्रकारची होते त्याचा फॉलो चार्ट, हे फॉलो चार्ट तुम्ही यूज करून प्रवेश निश्चित जर केले तर तुम्हाला प्रवेश करत असताना सोयीस्कर होईल। विद्यार्थी मित्र, यानंतर तुम्हाला ऑनलाइन फीस पेमेंट कशा पद्धतीने भरायचं आहे बँकेच्या माध्यमातून, त्या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून, डेबिट कार्ड असेल, ऑनलाइन बँकिंग असेल किंवा UPI असेल, या UPI माध्यमातून तुम्ही ऑनलाइन फीस भरू शकता। यानंतर तुम्हाला TYBA जे काही सिलेबस आहे, TYBA सिलेबस तुम्ही बघून घेणं आवश्यक आहे किंवा अभ्यासाची रचना कुठले विषय घेणं आवश्यक आहे हे तुम्हाला बघावं लागेल। विद्यार्थी मित्र हो, तुमचे जे SYBA जे विषय आहेत मागच्या वेळेचे ते विषय या ठिकाणी कंटिन्यू सेम करायचे आहेत, फक्त जेनेरिक इलेक्टिव जे सब्जेक्ट आहेत ते जेनेरिकचे विषय तुम्हाला दोन नव्याने घ्यावं लागेल। त्याच्यामध्ये एक लँग्वेज विषयांमधून एक विषय निवडावा लागेल आणि सोशल सायन्स विषयांमधून एक विषय तुम्हाला निवडणे अनिवार्य आहे। म्हणजे तुमचे असे 10 पेपर तुम्हाला त्या ठिकाणी चूज करणं आवश्यक आहे। आणि तुमचं TYBA जे काही पॅटर्न आहे ते CBSE पॅटर्न आहे आणि 23 क्रेडिटचं हे पॅटर्न आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण महाविद्यालयाच्या मुख्य वेबसाईटवरती जाऊ, त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडायची ते निश्चित करू। ऑनलाइन ऍडमिशन वरती क्लिक करा। ऑनलाइन ऍडमिशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सूचना दिसेल ऑनलाइन रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये, त्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या। त्यानंतर फॉलो फार 12th SY TY अँड सेकंड इयर PG स्टुडंट रजिस्ट्रेशन या समोर छोट्या अक्षरामध्ये जे लिहिलेले आहेत त्या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ID नंबर म्हणजेच लॉग इन
ई टू युअर अकाउंट या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आयडी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, जे 6 अंकी तुमचा आयडी असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। पासवर्ड जर तुम्हाला पासवर्ड तुमचा जर आला नसेल तर तुम्हाला गेट यूजर नेम अँड पासवर्ड असं क्लिक याच्यावरती क्लिक करा आणि गेट यूजर अँड पासवर्ड याच्या ठिकाणी पासवर्ड विल बी सेंड ऑन रजिस्टर मोबाईल, तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड पासवर्ड या ठिकाणी क्लिक करायचा आहे। सेंड पासवर्ड केलं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लॉग इन आय डी आणि पासवर्ड असं ती येईल। पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला पुन्हा परत या ठिकाणी लॉग इन आय डी आणि तो आलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे, पुन्हा लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिथे रिसेट करण्याच्या दृष्टिकोनातून माहिती विचारली जाईल आणि ते रिसेटच्या ह्याच्यात ओल्ड पासवर्ड जनरेट म्हणजे नवीन तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे त्याचं कन्फर्मेशन पासवर्ड द्यायचा आहे, मग नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर व्हेरीफाय त्या ठिकाणी होईल, मोबाईल नंबरवर आलेलं ओटीपी त्या ठिकाणी द्यायचा आहे, त्यानंतर सबमिट करायचं आहे, नंतर ईमेल आय डी तिथे लिहायची टाईप करायची आहे आणि ईमेल आय डी समोर असलेले जे काही व्हेरीफाय ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुमच्या ईमेलवरती ओटीपी येईल, ते ओटीपी या ठिकाणी समोर टाकायचा आहे, नंतर सबमिट करायचं आहे, नंतर आय एग्री करायचं आहे, नंतर पासवर्ड जनरेट करायचा आहे म्हणजे रिसेट करायचं आहे, ते रिसेट होईल आणि ते रिसेट झाल्यानंतर पुन्हा या लॉग इन वरती येऊन जे रिसेट झालेला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। विद्यार्थी मित्र हो, मी या ठिकाणी एक पासवर्ड टाकतो आहे, सॉरी या ठिकाणी लॉग इन आय डी टाकतो आहे, एका विद्यार्थ्याची लॉग इन आय डी आहे। या ठिकाणी लॉग इन आय डी टाकत असताना तुमचे 6 अंकी नंबर आणि @tves.com हे कॅपिटल मध्ये घ्यायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड द्यायचा आहे जो तुम्ही रिसेट केलेला असेल पासवर्ड, तो पासवर्ड या ठिकाणी द्यायचा आहे। पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला तुमचं होम पेज त्या ठिकाणी ओपन होईल। आता मी पासवर्ड टाईप केलेला आहे आणि नंतर लॉग इन या ठिकाणी करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं होम पेज या ठिकाणी ओपन होईल। होम पेज झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ऍडमिशन करता येईल। तुम्हाला दिसते आहे या ठिकाणी की हॅलो धीरज भास्कर कोडी सेशन 2021, त्याच्या खाली डॅशबोर्ड दिसते आहे, डॅशबोर्ड असेल, प्रोफाईल असेल, एक्झाम रजिस्ट्रेशन फॉर्म याच्या खाली खाली जात जर तुम्ही जर केलं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी एक ऑप्शन दिसतो, या ऑनलाईन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर पर्सनल माहिती इथे विचारते आहेत, पर्सनल माहिती भरायची आहे या ठिकाणी। इथे नाव तुमचं ऑलरेडी येईल, मराठीमध्ये नाव तुम्हाला टाईप करून या ठिकाणी मराठी नाव मध्ये नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमचा ऍड्रेस या ठिकाणी लिहायचा आहे, त्यानंतर ब्लड ग्रुप वगैरे आणि वडिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तो द्यायचा आहे। वडिलांचा मोबाईल नंबर दिल्यानंतर मग पुढील जी माहिती आहे या ठिकाणी तो या ठिकाणी द्यायची आहे। ही माहिती सर्व भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस परमनंट ऍड्रेस विचारेल, त्या ठिकाणी ती सर्व माहिती भरायची आहे, त्यानंतर सेम ॲज परमनंट ॲड्रेस म्हणजे लोकल ॲड्रेस याच्यामध्ये भरायचे आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फोटो आणि सिग्नेचर तुमचे जे SYBA जे काही जनरेट झालेले असतील ते तुम्हाला दिसतील, त्याच्यामध्ये बदल करायचं जर असेल तर ब्राउजवर याच्यावरती क्लिक करा। ब्राउज क्लिअर केल्यानंतर तुम्हाला ते बदल करता येईल। आता हा विद्यार्थ्याचा असल्यामुळे मी करणार नाही। या हे सर्व बदल झाल्यानंतर सिग्नेचर आणि फोटो सेव्ह अँड नेक्स्ट करा। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे मार्क्स विचारले जातील। विद्यार्थी मित्र हो, तुम्ही आता सध्या
एप्रिल SYBA ची एग्जाम दिली, SYBA या ठिकाणी लिहा। एप्रिल ची परीक्षा तुम्ही जरी दिलेली नसेल लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये, परंतु शासनाने आणि विद्यापीठाने कॅरी ऑन केले असल्यामुळे तुम्हाला ते थर्ड सेमिस्टरचे मार्क्स पकडून तुम्हाला ते मार्किंग दिलेले आहेत। या ठिकाणी इयर टाका, या ठिकाणी रिझल्ट टाका, या ठिकाणी मिळालेले टोटल मार्क्स ऑब्टेन मार्क्स टाका आणि या ठिकाणी टोटल मार्क्स लिहा। या ठिकाणी पर्सेंट ऑटोमॅटिक जनरल होईल, त्याचे ग्रेड या ठिकाणी डिव्हिजन लिहा आणि तुम्हाला जो सीट नंबर असेल किंवा रोल नंबर असेल तो रोल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे। युनिव्हर्सिटी कुठली आहे, मग कुठल्या युनिव्हर्सिटीमधून पास झाले ते त्या ठिकाणी लिहा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माहिती विचारल्या जाईल। या ठिकाणी मीडियम इंस्ट्रक्शन मराठी ही आज आहेच आणि मग नंतर तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज जे MIL असेल मराठी किंवा हिंदी, ते तुम्ही जे विषय तुमचं SYBA जे असेल MIL ते MIL घ्यायचे आहे, ते या ठिकाणी घेतलं। मग त्यानंतर तुमचे SYBA चे प्रथम ते जे विषय होते ते विषय या ठिकाणी चूज करून घ्यायचे आहे। समजा की आता एका विद्यार्थ्याचं स्पेशल पॉलिटिकल सायन्स होतं, या स्पेशल पॉलिटिकल सायन्स वर क्लिक करायचं, त्याचा तोच विषय जनरलला असेल तो जनरलचाही विषय पॉलिटिकल सायन्स एक क्लिक करायचं। त्याच्यानंतर ज्याने तुम्ही जे विषय दोन जनरल विषय घेतलेले होते त्याच्यावरती क्लिक करायचं। या विद्यार्थ्याने सायकोलॉजी जनरल एक विषय निवडलेला होता आणि हिस्ट्री जनरल निवडलेला होता। आता तुम्हाला दोन नव्याने विषय जे घ्यायचे आहेत ते लँग्वेज विषयामध्ये एक विषय जेनेरिक विषय आणि दुसरा जेनेरिक विषय आहे तो सोशल सायन्स। या विद्यार्थ्याने एक मराठी जेनेरिक विषय निवडलेला आहे हिंदी इंग्लिश मराठी पैकी। या नंतर दुसरा जेनेरिक विषय जो निवडलेला आहे हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स या सोशल सायन्स विषयांपैकी त्यापैकी त्याने हिस्ट्री हा एक जेनेरिक विषय निवडलेला आहे। अशा प्रकारचे विषय निवडून सेव्ह अँड नेक्स्ट करा। याच्यानंतर पेमेंट विचारेल। पेमेंट साठी त्या विद्यार्थ्यांनी इथे तुमच्याकडे डेबिट क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डच्या या ठिकाणी नंबर टाका, त्याची व्हॅलिडिटी नंबर या ठिकाणी मंथ लिहा आणि नंतर ते इयर व्हॅलिडिटीचा इयर या ठिकाणी टाईप करा आणि त्यानंतर CCCV म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डच्या मागे किंवा डेबिट कार्डच्या मागे जे काही नंबर असेल ते तीन अंकी नंबर ते या ठिकाणी लिहा। कोणाचं कार्ड आहे ते कार्ड त्याचं नाव लिहा, बँक नेम ऑटोमॅटिक येईल। तुम्हाला जर समोर फ्युचरमध्ये जर काम हाच अकाउंट जर ठेवायचं जर असेल तर त्याचा मोबाईल नंबर ठेवा आणि ईमेल या ठिकाणी ठेवा, नसेल ठेवायचं तर मग येथे क्लिक असं करू शकता। मग त्यानंतर पिन आऊ करा। पिन आऊ केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP आल्यानंतर या ठिकाणी तो OTP या ठिकाणी टाका। OTP टाकल्यानंतर तुमचं पेमेंट रजिस्ट्रेशन होईल, त्यानंतर तुम्हाला 25 रुपयाची एक रिसिप्ट त्या ठिकाणी येईल। रिसिप्ट आल्यासोबतच तुमचं फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी जनरेट होईल। ही अशा प्रकारची प्रक्रिया तुम्हाला घरीच राहून सुरक्षित राहून करता येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होईल। यानंतर तुमचं महाविद्यालयामध्ये फॉर्म एक दोन दिवसामध्ये फॉर्म तपासल्या जाईल, ते तपासल्यानंतर तुम्हाला पुन्हा ईमेल येईल किंवा मेसेज येईल मोबाईलवरती, तो मोबाईलवरती मॅच झाल्यानंतर तो लगेच तुम्हाला महाविद्यालयाची जी फीज आहे ती फीज तुम्हाला भरावं लागेल। त्या ठिकाणी भरल्यानंतर तुमचा प्रवेश त्या ठिकाणी तो निश्चित होईल। विद्यार्थी मित्र अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया आहे। थँक्यू मित्रांनो।